की न्यूज में आपका स्वागत है और आप देख रहे हैं आज की न्यूज। शकुंतला विलासराव कुलकर्णी जलमापुरा तालुका किन्नौर जिल्हा नांदेड नुकसान झालं पूर्ण सगळं नुकसान झालं आमचं मदत करा काही शिल्लक राहिलेलं नाही सगळं जळून गेले कपडे सगळे काही नाही क्षमा करून आणि मदत करा आम्हाला शकुंतलाबाई कुलकर्णी यांचं बेलमापुरा येथे घर असून त्यांच्या शेजारी लागलेल्या आगीमुळे त्यांचं घर पूर्ण आगीच्या भक्षस्थानी आलेलं आहे। त्या विधवा असून त्यांना कुठलाही आधार नसताना देखील त्या घराची कोणी विधवणूक करण्यासाठी पण फार उशीर झालेला असल्यामुळे आगीचं रौद्र रूप धारण केलं आहे। त्यामुळे शासनाकडून त्यांना काहीतरी थोड्या काहीतरी आर्थिक नुकसान त्यांचं जे काही आर्थिक नुकसान झालं ते आर्थिक नुकसान देऊन शासन मदत करावी त्यांना। आज जे आहे ते इकडून रमेश तापीच्या बाजूनं आग लागली ते पकडत आमच्या घरात आली तर त्याच्यामुळे आमचे बरेच आर्थिक नुकसान झालेलं आहे। जवळपास 25 लाखाच्या दुसरा कुठलाही स्रोत नाही त्यांना त्याच्यामुळे सरकारकडून आम्हाला जे काय ती आर्थिक मदत मिळावी एवढीच अपेक्षा आहे। त्याच्यापेक्षा त्याला काही मुलगा नाही काही नाही आणि त्यांची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही त्यामुळे शासनाने असा योग्य विचार करून त्यांचं घर पुन्हा एकदा स्थापित व्हावं अशा प्रकारची भूमिका शासनाने ठेवून त्यांना मदत करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। ब्रह्मपुरामध्ये जी आग लागलेली आहे शकुंतलाबाई यांच्या घराला आग लागलेली आहे आग दिसत आहे तुम्हाला आणि यांचं 25 लाखाचे नुकसान झालेलं आहे। त्यांना मुलगा नाही दोन मुली आहेत आणि त्यांचे
यांचे जे जावई आहेत श्री गंगा खडकर आणि वो कुलकर्णी यांचा मी मित्र आहे आणि अधिकृतपणे चांगले झालेले आहे तरी शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना ही नुकसान भरपाई मिळावी एवढीच अपेक्षा करतो. मी आपली टीव्ही कोणती आज टीव्ही हां आज टीव्हीवर आम्ही त्यांना विनंती आहे की त्यांनी यांच्या नुकसान भरपाईची आज चांगल्या पद्धतीनं मदत करावी. आग लागलेली आहे. गरीब आमचे शकुंतला कुलकर्णी काकू म्हणून आहेत ते गरीब आहेत ते एकटेच राहत होते विधवा भाई त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी ही अपेक्षा.